उसरली गावातील माजी सरपंच विश्वास भगत याने व्हायरल केलेल्या एका बातमी पाठीमागील बातमीचे सत्य उसरली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मच्छिंद्र आत्माराम पाटील यांनी माध्यमांसमोर मांडून खोटे आरोप करणाऱ्यांची पोलखोल केली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की भ्रष्टाचाराची परिसीमा गाठल्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या माजी सरपंचाला आरोप करण्याचा कुठलाही नैतिक आधार नाही. पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत भ्रष्टाचारात बरबटलेल्या माजी सरपंचाने आरोप करणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार होईल. माजी सरपंच विश्वास भगत यांनी उसरली गाव 10 वर्षे मागे नेऊन ठेवला आहे. ज्या सोसायटीमधील सांडपाणी वाहण्याच्या प्रकाराची ते तक्रार करत आहेत हे खरे तर त्यांचेच पाप आहे. त्या इमारतीला बांधकामाचा परवाना आणि पूर्णत्वाचा दाखला हा देखील त्यांच्या स्वाक्षरीने दिला गेला आहे. आज त्या बिल्डिंगच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायतीला जाब विचारणाऱ्या विश्वास भगतला याचा विसर पडला आहे की ही इमारत नियमात असल्याचा दाखला त्यांच्याच स्वाक्षरीने दिला गेला आहे. बिनबुडाचे आणि धादांत खोटे आरोप करताना त्यांना हे वास्तव समजले नाही काय. व्हायरल बातमीमध्ये माजी सरपंच म्हणतात की पाणी रस्ते लाईट देणे ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. भूतकाळात याच व्यक्तीने या इमारतीला हे सारे व्यवस्थित असल्याचा स्वतःच्या स्वाक्षरीने दाखला दिलेला आहे. मग दाखला देतेवेळी त्यांनी या गोष्टींची पाहणी केली होती का हा प्रश्न देखील उपस्थित होतो. भ्रष्टाचार करून करून थकले आणि आता खोटे आरोप करू लागले अशीच माजी सरपंचाची पॉलिसी असल्याचा पुनरुच्चार मच्छिंद्र पाटील यांनी केला. दरम्यान प्राप्त परिस्थितीमध्ये मच्छिंद्र पाटील यांनी दूध का दूध पाणी का पाणी केल्यामुळे माजी सरपंच विश्वास भगत यांचा धादांत खोटेपणा चव्हाट्यावर आणला आहे. भ्रष्टाचार फसवणूक असे अनेक फौजदारी गुन्हे अंगावर असणाऱ्या माजी सरपंचांच्या शोबाजीला आमचे ग्रामस्थ बांधव जराही भीक घालणार नाहीत याची मला खात्री असल्याचे देखील मच्छिंद्र पाटील म्हणाले आहेत. या वस्तुस्थिती अशी वस्तू जी आहे, बघा माझ्या हातात कागद येते, SCC OC ग्रामपंचायत परवाना ह्या माजी सरपंचांनी दिलेलं आहे. यांनी आमचं 10 वर्ष गाव पाठीवर घालवलं आहे. प्रत्येक बिल्डरकडून यांनी नाही केलं, मी 11 प्रत्येक बिल्डर यांनी परमिशन देताना 1,00,000 रुपयाचे पैसे यांनी घालले. 1,00,000 रुपये न 1,00,000 रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी जमा करून ठेवले. इथल्या जनतेला ते जनतेला आहे ना फसवणं एकदम म्हणजे मूर्ख बनवणं काम करतो. आता ह्या प्रकरणामध्ये हे जे पाणी आहे ते कोणाच्या बिल्डिंगमधनं येते आणि माजी सरपंचांनी आरोप नेमका काय केला आहे? आता काय माहिती काय, मूर्खातला मूर्ख बोलतात ना तसला माणूस. यांनी त्या बिल्डिंगला परमिशन दिली, यांनी त्याला बिल्डिंग पूर्ण दाखला दिला, या सगळ्या गोष्टी घरपट्टी लावण्यापासून सगळ्या गोष्टी याच माणसाने केल्या. आणि आता लोकांना सांगतं की रस्त्यावर पाणी, त्याचवेळी जर त्याचं नियोजन केलं असता समोरच्या बिल्डर सांगत असता बाबा तू तुझ्या गटाचा पाणी तू व्यवस्थित नियोजन करते तोपर्यंत तुला बिल्डिंग पूर्ण दाखला देता येणार नाही, तर आज ती आज वेळ उद्भवली नसती. काय वाटतं तुम्हाला माजी सरपंच अशा स्वरूपाचे खोटे नाटे आरोप का करतात? ही त्याला आत्तापासून नाही पाहिजे सवय त्याला, ती काही नवीन त्यासाठी विषय नवीन नाही. त्यांनी खोटं बोलू बोलून तर सगळ्या गोष्टी इथं लाटल्यात. दुसरी गोष्ट आता पोकलन त्याची, JCB त्याची, डंपर त्याच्या, अहो आमच्याकडे फुटलेले आहेत. रोड झाला ना झाला काही आधी ते पोकलन चाललीच म्हणजे रस्त्याची वाट लावून दुसरं नाव खराब करत आहे. आता सांगतोय काय, आमचं मासिक उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न 1,44,000, तो सांगतो 2,00,000, त्यांनी 56 त्याला गपला. स्वतःची 5,28 घरपट्टी येणं बाकी थकीत भरली, तो विकास कुठं होणार? हे विकासाच्या गोष्टी करते, पहिले आपली थकीत भर आणि मग विकासाच्या गोष्टी कर. 5,28 म्हणजे रक्कम किती? 5,28,000 रक्कम स्वतःची येणं बाकी पडली आणि विकासाच्या गोष्टी करते.